अष्टविनायकातील सिद्धिविनायकाचं हे स्वयंभू स्थान भीमा नदीच्या काठावर वसलं आहे. अर्थात काही वर्षांपूर्वी इथे ब्रिज बांधण्यात आला, पण पूर्वी मात्र केवळ होडीतून जाणं हाच एकमेव पर्याय होता. कर्जत तालुक्यात हे ठिकाण आणि हे पवित्र स्थान म्हणजे दौंडपासून 99 किलोमीटर अंतरावर तर राशींपासून 142 किलोमीटर अंतरावर आहे. जी टॉकीज प्रस्तुत अष्टविनायक यात्रा या विशेष कार्यक्रमात सर्व भाविकांचं मनापासून स्वागत. कालपासून आपण अष्टविनायक यात्रा सुरू केली, कसा वाटला अनुभव? खरं तर आपण मनाच्या शांतीसाठी, समाधानासाठी आणि श्रद्धेसाठी सहल, पिकनिक, यात्रा अरेंज करत असतो. ह्याला सुद्धा शेकडो वर्षांची परंपरा आहे. पंढरीची वारी आणि अष्टविनायक यात्रा ह्यात ह्यांचा मोठा वाटा आहे. काल आपण मोरेश्वराचं दर्शन घेतलं आणि आज आपण सिद्धिटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहोत. चला तर मग. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्याला मंदिराचा कळस दिसू शकतो. आता मी मंदिरात प्रवेश करणार आहे, त्यासाठी मला हार, फुलं आणि श्रीफळ हवंय. इथे एक दुकान दिसतंय, तिथून मी विकत घेणार आहे, पण त्यापूर्वी आपण थोडीशी गंमत करू. अरे वा, इथे छान जास्वंदाच्या फुलांचा हार आहे. तर तुमच्याकडून मी हे ताट घेणार आहे, पण त्याआधी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. घाबरू नका, अगदी सोपे प्रश्न आहेत. हा जो सिद्धिविनायकाचा गणपती आहे तो कुठल्या सोंडेचा आहे? अरे वा, त्यांनी पहिलं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा की मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना त्याच्या दोन बाजूला कोण उभेत? जय विजय. क्या बात आहे ना, सगळंच माहिती आहे. तर आता मी तुमच्याकडून हे ताट घेणार आहे. धन्यवाद. चला आता आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहोत. अष्टविनायकांमध्ये सिद्धिविनायक हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे. इथेच विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली अशी पौराणिक कथा आहे. हे अत्यंत जागृत आणि कडक देवस्थान आहे. असं म्हणतात की चिंचवडच्या मोर्या गोसावींना आणि केडगावच्या नारायण महाराजांना इथेच सिद्धी प्राप्त झाली होती. अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सिद्धिविनायकपादोदकं देतं जठरे धारयाम्यहम्. सर्वे त्रिसुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अभीप्सितारसिद्धिरथं पूजितयस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. मङ्गलमूर्तिं मोरया. मंदिराच्या गाभाऱ्याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलाय.
हा सभा मंडप बडोद्याचे कोट्याधीश स्वर्गीय श्री मैराळ यांनी बांधला आणि यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांनी या सभा मंडपाचं नूतनीकरण केलं. गुरुजी, ह्या गणपतीची कथा आम्हाला ऐकायची. ज्या वेळेला पूर्ण पृथ्वीवरती मधु आणि कैटब हे दोन दैत्यांनी प्राबल्य माजलं होतं, अर्थात त्यांचा जन्म हा विष्णूंच्या योगनिद्रेत कानातील मळापासूनच झाला होता, परंतु पूर्ण विश्वाला त्यांनी जेव्हा त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मादी सगळे देव महाविष्णूंकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आपल्यापासून निर्मिती झालेले आपलेच दोन हे पुत्र म्हणायला हरकत नाही. त्यांनी विश्वाला आणि यज्ञ संस्कृती ऋषीमुनी मानव ह्या सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. पुढे महाविष्णूंनी त्यांच्याशी युद्ध केलं, परंतु युद्धामध्ये त्यांना काही जय मिळायला तयार नाही. त्यांना भगवान शंकरांनी असं सांगितलं की भगवान महाविष्णू, आपण गणेशाची आराधना न करता युद्ध सुरू केलं आहे, म्हणजे कार्यारंभी गणेशाचं वंदन न करता तुम्ही कार्य सुरू केलं, म्हणून आपल्याला यश मिळत नाही आहे. म्हणून त्यांनी ह्या भीमा नदीच्या काठी टेकडीवरती बसून ह्या सिद्धिविनायकाची आराधना केली आहे. गणेश प्रसन्न झाले आणि विष्णूंनी पुढे मग मधुकैटप दैत्यांचा वध केला, अर्थात विष्णूंना सिद्धी मिळाली म्हणून हा सिद्धिविनायक, आणि टेकडीवरती बसून सिद्धी प्राप्त झाली म्हणून गावाचे नाव सिद्धटेक पडलं आहे. असा उजव्या सोंडे अष्टविनायकातला एकमेव गणपती. धन्यवाद गुरुजी, आम्हा भाविकांना आणि झी टॉकीजच्या प्रेक्षकांना ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मंदिराच्या गाभाऱ्यात काही भक्तही आले आहेत, चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार, आपलं नाव? बाळासाहेब काटकर. ह्या गणपतीचं काय महत्त्व आहे तुमच्या आयुष्यात? गणपती नवसाला पावतो. नवसाला पावतो. तुम्ही नवस केलाय? नवस केलं नाही, पण गेले 10 वर्ष झाले मी रोज येतो, एक दिवस खाडा नाही. एकही दिवस खाडा नाही आणि ते 10 वर्ष तुम्ही रोज येता इथे प्रदक्षिणा. अरे वा, क्या बात आहे. काय मागतोस गणपती बाप्पाकडे? पेपर सोप्पा जावा आणि मार्क भरपूर यावे. नाही, ऍक्च्युली ह्या पहिला नंबर यावा. तसा कितवा नंबर येतो शाळेत? ऐक, दुसरा येतो. अरे मस्त आहे नंबर. बरं, आपण आता गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया की पुढच्या वर्षीपासून तुझा पहिला नंबर येऊ दे. इथे गप्पा मारल्यानंतर आपण जे बाहेर भाविक उभे आहेत त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत, पण त्यापूर्वी गणपती बाप्पा. बाप्पाचा महिमा कसा असतो बघा, म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी फक्त इथलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा संपूर्ण देशातून म्हटलं तरी हरकत नाही, इथे भरपूर भक्तगण येतात. आणि माझ्या मागे जे काही भक्तगण उभे आहेत ते थेट कोल्हापूरहून आलेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. की आत्ता ह्या वर्षी थोडासा पाऊस कमी झालाय असं म्हणताय, तर गणपती बाप्पा नेहमीच आपले नवस पूर्ण करतो, आपण काही मागायचीही गरज नसते, बाप्पाला तो पूर्ण करतो. तर आज काही तुम्ही सगळं समस्त शेतकऱ्यांच्या वतीने काय बाप्पाकडे मागितलं? आम्ही यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी पाऊस मागतो आणि सर्व अष्टविनायकमध्ये सर्व गणपतींना आम्ही विनंती करून म्हणजे आशीर्वाद द्या, तिने द्यावा की शेतकऱ्यांसाठी फक्त पाण्याची गरज आहे, पावसाची गरज आहे, पाऊस पडावा. पाऊस पडला तर पिके येतील, शेतकरी सुखी होईल, असे सर्वसामान्य लोकसुद्धा सुखी होतील. समोरच गणपती उत्सव आलेला आहे, गणपती बसल्यापासून गणपती उठेपर्यंत भरपूर पाऊस पडेल व दुष्काळ नष्ट होईल. क्या बात आहे, म्हणजे दुष्काळ नष्ट होऊ दे आज बाप्पा पुढे आमच्या अपेक्षा आहे. म्हणजे आज थोडक्यात त्यांनी असा नवस केला आहे की भरपूर पाऊस पडू दे, खूप पीक येऊ दे आणि बाप्पा तू जर असं केलं तर आम्ही लवकरच अष्टविनायक यात्रा करू. क्या बात आहे, थँक्यू, धन्यवाद. आणि एकदा जोरदार होऊन जाऊ दे गणपती बाप्पा. मी आता आहे सिद्धिविनायकाच्या सभा मंडपात आणि इथे अभिषेकाची तयारी सुरू झाली आहे. इथे आपल्यासोबत काही ब्राह्मण आहेत आणि आपण जो अभिषेक करणार आहोत ते त्याचा जो संकल्प सोडणार आहेत ते आपल्यासोबत आहेत श्रीयुत मयुरेश पुरोहित. गुरुजी, झी टॉकीजने ही जी अष्टविनायक यात्रा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी अभिषेक करण्याकरता प्रेक्षकांनी काही नावं पाठवली आहेत, तर मी तुम्हाला विनंती करते की त्यांच्या नावाचा संकल्प करा. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. सुडून द्यायचं. Thank you.
एक गोष्ट सांगायची राहून गेली. सिद्धिविनायकाला आपण मंदिरातून प्रदक्षिणा घालू शकत नाही, तर ती मंदिराच्या बाहेरून आहे आणि ती 1 किलोमीटर आहे. आहे ना इंटरेस्टिंग? आपण अष्टविनायकाची यात्रा करतोय आणि आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेतोय. पण आता वेळ झाली आहे आपला लाडका कलावंत आणि बाप्पा यांच्यातील नातं जाणून घ्यायची. चला तर मग शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडू देत. लाऊडस्पीकरच्या भिंती लावण्यापेक्षा ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पांना आपण विदा करूया. गणेशोत्सव शांततेत प्रेमाने आणि आनंदाने साजरा करूयात. गणपती बाप्पा मोर्या. आज गणपतीचा दुसरा दिवस. तुमच्या घरी अगदी धमाल चालू असेल ना, म्हणजे प्रसादासाठी लगबग, आरत्यांमधली चढाओढ. खरंच गणेशोत्सवातील हे दिवस मंतरलेले असतात. तशीच ही अष्टविनायक यात्रासुद्धा माझ्यासाठी मंतरलेली आहे. आज आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, तर उद्या आपण दर्शन घेणार आहोत पालीच्या बल्लाळेश्वरचं. चला तर मग आज मला निरोप द्या, पुन्हा भेटू उद्याच्या विशेष भागात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.